नमस्कार, मी प्रीती, DNA मराठीमध्ये आपले स्वागत. अहमदनगर पारनेर तालुक्यातील सुपा मित्सुबिशी बिल्डिंग इंडिया ही कंपनी 352.3 कोटी रुपये गुंतवणूक करून उद्योग सुरू करणार आहे. यामुळे सुपा येथील MIDC परिसरातील जवळपास 600 ते 1000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यापूर्वी माय आयडियासारख्या मोठ्या कंपन्या या MIDC मध्ये आलेल्या आहेत. पारनेर तालुक्यातील सुपा MIDC मध्ये यापूर्वीही अनेक मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत. विशेषतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या MIDC ला खरी चालना मिळाली. त्या काळात माय आयडियासारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. कोरोनाच्या काळामध्ये या कंपन्यांच्या कामाचा वेग थोडा मंदावला होता. त्यानंतरच्या काळात मित्सुबिशी बिल्डिंग इंडिया यासारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी येऊ घातल्या आहेत. सुपा MIDC मध्ये 200 एकरवर जपानी पार्क तयार करण्यात आली असून 20 एकरवर मित्सुबिशी बिल्डिंग इंडिया यासारखी मोठी कंपनी या परिसरामध्ये 352.3 कोटी रुपयांची प्राथमिक गुंतवणूक करणार असल्याचा करार MIDC सोबत झाला असून 2 वर्षात ही कंपनी सुरू होईल असा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 600 ते 1000 लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे. सुपा येथे सुपा औद्योगिक पार्क हा जपानी पार्क म्हणून डेव्हलप करण्यात आलेला आहे. ते त्या ठिकाणी 210 हेक्टर जपान कंपन्यांसाठी क्षेत्र रिझर्व केलेले आहे. त्यामध्ये आता जपानच्या सध्या 2 कंपन्या येत आहेत. त्यातली एक कंपनीला वाटपत्र देण्यात आले असून त्यांनी भूखंडाचा ताबा घेतलेला आहे. एकूण क्षेत्र 20 एकरच्या आसपास आहे आणि एकूण गुंतवणूक 352 कोटी रुपये असून जवळजवळ 600 ते 700 लोकांना रोजगार निर्माण होणार आहे. सदर प्रोजेक्ट 2 वर्षाच्या आत ते कम्प्लीट करणार आहेत. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.